नमस्कार मित्रांनो, मी प्रदीन प्रवीण शिवण आपल्या श्लोक फन चॅनलमधून तुमचं मनापासून स्वागत करतो. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की श्लोकचे एक्झाम्स असल्यामुळे तो येऊ नाही शकला, म्हणून हा सुद्धा व्हिडिओ मीच अटेंड करतो आहे. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शिमगा दाखवला होता, जशी पालखी गाव म्हणजे आमची जी गावदेवता आहे ती सानेवर येते, तसंच ती आता आमच्या वाडीत पूर्ण 12 वाड्या आहेत, त्या 12 वाड्यांमध्ये ती फिरत असते. तर आज आमच्या वाडीवर आहे, तर ती प्रत्येक घरात कशी फिरते, काय काय मजा येते ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर आता आपण पहिलं देवळात जाऊया. देवळात पालखी जे आमचे म्हणजे वाडीचं देऊळ आहे सोमनागेश्वर मंदिर, त्या देवळात पालखी आहे. तर आपण तिथं जाऊया आधी, मग पालखीसोबत प्रत्येक घरात फिरूया. आमच्या घरातसुद्धा येणार आहे पालखी, तर तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. तर चला जाऊया आपण. आता आम्ही देवळात चाललो आहे. का माझा भाऊ आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी आता देवळात आलेलो आहे आणि ही इथं माझ्या मागाची ती पालखी ठेवलेली. चल बाय. वाडीचं मंदिर आहे, सोमनागेश्वर मंदिर आहे. काम चाललं आहे, अजून काम पूर्ण नाही झालं, थोडंफार झालं. आता पहिल्या घरात आपण जात असत पालखी निघाली. Hey.
हेलो हेलो गे अरे थांब 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 हात काट Yeah.